आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागल मुरगुड रस्त्यावर राजरोस अवैध वृक्षतोड, वाळलेल्या झाडांची PW कर्मचाऱ्यांकडून परस्पर विल्हेवाट. कागल मुरगुड रस्त्याच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात असलेल्या वाळलेल्या झाडांची राजरोस अवैध तोड सुरू आहे. कोणताही परवाना नसताना PW कर्मचाऱ्यांच्या मुकसंमतीने वाळलेल्या झाडांची परस्पर विल्हेवाट लावली जात आहे. कागल मुरगुड रस्त्यावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात झाडे आहेत, वाळलेली झाडेही आहेत. या वाळलेल्या झाडांची कोणत्याही कायदेशीर परवाना नसताना अपघात होईल या नावाखाली तोड केली जाते. गेल्या अनेक वर्षापासून राजरोस ही वृक्षतोड सुरू आहे. वृक्षतोड करणाऱ्या इसमाकडे जुना परवाना आहे, त्यावरच हा इसम राजरोसपणे वृक्षतोड करत 3 कर्मचाऱ्यांच्या मदतीने टेम्पोत भरून घेऊन जाताना आढळला. चौकशी केली असता त्याने PW खात्यातील एका कर्मचाऱ्याला फोन जोडून दिला. या कर्मचाऱ्याने त्या इसमास कोणत्याही परवाना न घेता झाडे तोडण्यास सांगितल्याची माहिती दिली. झाडांचे काय करता असे विचारला असता या इसमाने कोणतेच उत्तर दिले नाही. या घटनेवरून जिल्ह्यातील रस्त्यावरील वाळलेल्या झाडांची PW कर्मचाऱ्यांकडून परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याचे सिद्ध झाले. एखाद्या नागरिकाने झाड तोडले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते, मात्र कोणताही परवाना नसताना वृक्षतोड करून परस्पर विल्हेवाट लावली जाते आणि शासनाचा महसूल बुडवला जातोय. जिल्ह्यातील गारगोटी निडोरी रस्त्यावर 40,000 रुपये भरून परवानगी, तर कागल मुरगुड रस्त्यावरील झाडे सदर ठेकेदाराला बिना परवाना फुकट तोडण्यास सांगितले जाते. हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. महानकर न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदूरकर.